नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत जागेची मागणी करणाऱ्यांसाठी दबाव तंत्र वापरणाऱ्या प्रवृत्तींचा ठाण्यातील व्यापारी बांधवांनी केला निषेध. ठाण्यातील मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाचं झालं उद्घाटन. आणि नौपाडा पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल तक्रारदाराला केला परत. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जागांची मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा ठाण्यातील व्यापारी बांधवांनी निषेध केलाय. केवळ व्यापाराचं काम व्यापार असताना कुठल्याही प्रकारच्या राजकारणात पडू नये, तसंच त्या व्यापाऱ्यांनी वैयक्तिकरित्या निवडणूक लढवावी. कोणत्याही पक्षाकडून लढवायची असेल त्यांनी लढवावी. व्यापाऱ्यांनी 10 जागा दिल्या तर लढू, अन्यथा अपक्ष लढू अशी दिशाभूल करू नये, अशी मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा निषेध ठाण्यातील व्यापारी बांधवांनी केला. तसंच निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरत असल्याचं देखील ठाण्यातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. याबाबतीत ठाण्यातील व्यापाऱ्यांनी एक बैठक घेऊन दबाव तंत्र वापरणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केलाय, असं ठाण्यातील व्यापारी बांधवांनी सांगितलं. व्यापारी वर्गाला 10 जागा न दिल्यास स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्या प्रवृत्तींचा ठाण्यातील व्यापाऱ्यांनी निषेध केलाय. या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी 25 जानेवारीला ठाण्यातील राजस्थानी, वाकड, कच्छ, पटेल समाजातील प्रमुख व्यापारी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व समाजातील वरिष्ठ आणि आदरणीय व्यक्ती उपस्थित होत्या. माझं नाव जयंतीबाई रांका जैन आहे. मी जवळजवळ लहानपणापासून ठाण्यात आहे. माझं वय आता 63 आहे आणि माझे वडील वगैरे जवळजवळ 100 वर्षापासून ठाण्यात आहे, जांभळी नाक्यावरती. आणि मी सगळं संघटनेशी आणि जुडलेलं आहे प्रत्येक, म्हणतो परंतु कोणतेही राजकीय पक्षाशी जुडलेलं नाही आहे आणि कोणाचाही आम्हाला त्रास नाही आहे. आणि आम्ही जे व्यापारी लोकांनी जे काही मिटिंगा वगैरे बाहेर घेतलीत, त्या मिटिंगाबद्दल असं आहे की कोणाला न कळवता, सिनियर लोकांना, चांगल्या लोकांना विचारता, या कोणीतरी मिटिंग घेऊन कोणी परिपत्रक वगैरे न काढता जी काही मिटिंग घेतलेली आहे आणि जे डिमांड केलेलं आहे की एवढ्या सीट दिले अपक्ष लढू वगैरे, हे ते व्यापाऱ्याचं नाव कोण जे काही केलं ते आम्हाला मान्य नाही आहे. मला थोडक्यात तसंच कमी शब्दात बोलता येत नाही, काही दिवसात ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन बोलेन, असं ठाण्यात राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलता सांगितलं. त्याबरोबरच त्यांनी मुख्यमंत्री आणि शेलार यांचं नाव घेता न घेता टोला लगावला. निमित्त होतं ठाण्यातील मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. या उद्घाटनासाठी राज ठाकरे ठाण्यात आले होते, मात्र त्यांनी केवळ उद्घाटनच केलं. तुमच्याशी मी नंतर बोलेन असं सांगून प्रसारमाध्यमांशी न बोलताच ते निघून गेले. ठाण्यातील घंटाळी परिसरातील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आले होते. यावेळी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील उपस्थित होते. To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred. महामार्गावर दरोडे टाकून वाहनांच्या चालकांना लुटणारी 6 जणांची टोळी ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलीस पथकानं जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला 37,48,592 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दरम्यान पोलीस पथकानं 1.5 महिने अपहरण करून ठेवलेल्या वाहन चालकाचीही सुटका केली आहे. पोलिसांनी एक गावठी कट्टा, चिकटपट्टी, गुन्ह्यात वापरलेली झॅलो गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
डोंगरसिंग राजपुरोहित हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. आरोपी बदयालम खानगो सय्यद, प्रेमनाथ देवळीकर, मोहम्मद उमर शहा आणि मोहम्मद अरिफ खान यांचा यात समावेश आहे. या टोळीनं 1.5 महिन्यापूर्वी 2 ट्रक लुटल्याची कबुली दिली आहे. 1.5 महिन्यापूर्वी औरंगाबाद इथे निघालेल्या ट्रकचा चालक रियासत रमजान शहा याचं अपहरण करून त्याला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यालाही टोळी रोज अल्फाझोलमच्या गोळ्या देऊन झोपलेल्या अवस्थेत ठेवायची. अखेर पोलीस पथकानं या चालकाचीही 1.5 महिन्यानंतर सुटका केली आहे. 1.5 महिन्यापूर्वी ट्रक घेऊन निघालेला रियासत हा भरलेला ट्रक घेऊन पसार झाल्याचा संशय ट्रक मालकाला होता. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईमध्ये सत्य समोर आलंय. या अटक सत्रात दरम्यान एका आरोपीनं धूम ठोकून पळून जाण्यात यशस्वी झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भिवंडी हद्दीतील पुनगाव पोलीस स्टेशन येथे एक दरोडा घालणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या लोकांनी यापूर्वी ट्रक लुटण्याचे 2 गुन्हे केलेले असल्याचे निदर्शनाला आले आहेत. यांनी यापूर्वी एक ट्रक औरंगाबाद शहराजवळ लुटला होता, त्याच्यामध्ये मसाल्याचे पॅकेट्स आणि औषधं होते, आणि दुसरा ट्रक त्यांनी कसारा घाटामध्ये लुटला होता, त्याच्यामध्ये बेडशीटचा माल होता. असे 2 गुन्हे या टोळीने केल्याचं उघडकीस आलेलं आहे. या टोळीची कार्यपद्धती अशी आहे की ते एक टेम्पो आणि एक झायलो गाडी घेऊन हे ट्रकची माल वाहतुकीच्या ट्रकची बातमी काढतात आणि त्यांना रस्त्यामध्ये इंटरसेप्ट करून त्यांना लुटतात आणि त्यातला माल परस्पर विकतात. अशी या टोळीची कार्यपद्धती आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा दमण दीव या भागामध्ये आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलेलं आहे. इतरही अनेक गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस येण्याची शक्यता आहे. आमच्या मित्रपक्षाला चहाचा भरलेला कप बशीत ओतून दिला होता, परंतु ते आलेच नाहीत, त्यामुळे आता एकट्यानं लढावं लागेल असं भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. युती व्हावी अशी आमची इच्छा होती, परंतु युती झाली नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्यात भाजपाच्या वतीनं आयोजित विजयी संकल्प मेळाव्यानिमित्त कपिल पाटील ठाण्यात आले होते. युती तुटल्यानंतर ठाण्यात भाजपाच्या वतीनं विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी भाजपाला का विजयी करावं याकरता भाजपानं कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिला. या मेळाव्याला ठाण्यातील भाजपाचे आमदार संजय केळकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. युती तुटल्यानंतर या मेळाव्याला अधिक महत्व प्राप्त झालं होतं. नोपाड्यातील हिंदू कॉलनी ब्राह्मण सोसायटीमधील बंद घराच्या बाथरूमच्या ग्रीलमधून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचा तब्बल 7,27,000 मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीला नोपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीमध्ये लांबवलेला मुद्देमाल तक्रारदाराला न्यायालयाच्या आदेशानंतर परत करण्यात आलाय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत जागेची मागणी करणाऱ्यांसाठी दबाव तंत्र वापरणाऱ्या प्रवृत्तींचा ठाण्यातील व्यापारी बांधवांनी केला निषेध. ठाण्यातील मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाचं झालं उद्घाटन. आणि नौपाडा पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल तक्रारदाराला केला परत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.